नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. तर आज मंगळवार. आज तरी म्हणजे हालत सुधारले तुमचे तसंच म्हणा लागेल, कारण प्रत्यक्षाला पण थोडंसं सर्दी कमी होत आहे आणि प्रज्योत आज वेगळाच केला. भरपूर कामं चालू आहे तिथे. मी रूट चेंज करून आले, इकडून आले. तर प्रज्योत घरातून तर नाही जात म्हणायचंय, म्हणत होता. आणि मी कालच त्यांना लास्ट लॉगमध्ये सांगितलं होते, मी की डायरेक्टरला सांगितलं होते की एक आठवडा लागतंय म्हणतात. त्यांनी म्हणले काही जणांना एक एक महिने पण लागतात काही मुलांना म्हणजे ॲडजस्ट व्हायला. तर मला वाटलं नव्हतं होतं म्हणजे असंच की एक महिना तर नाही लागणार, एक आठवड्यात जाईल तो. तर आज काय झालं, घरातनं तर नाही म्हणत होता. मी म्हणले काही फायदा नाही रे आणि रडू पण नको तू. रडून फायदाच नाही, कशाला रडतो, उगीच स्वतःला त्रास म्हणताना. स्कूलला तिथं आत गेल्यानंतर काहीच नाही म्हणला, एक शब्द पण न बोलता बॅग घेऊन गेला. फक्त एवढंच म्हणला की लवकर ये, आणि मी पण हो म्हणून सगळ्यात त्यांच्यासमोर. तसं तर अलाउड आहे ना कधी पण घेऊन जायला. मग मी त्यांच्यासमोर सांगितले, त्याच्यासमोर त्यांना टीचरनं वगैरे सांगितलं की लवकर येते आणि लवकर घेऊन जाते. त्यांनी पण हो म्हणले, मग तेवढंच खुश झाले तो. आफ्टर लंच येते म्हणून सांगितले मी. खूप आवाज येतोय मागचा म्हणून थोडासा व्हिडिओ कट केलते मी. तर त्यानंतर तो सरळ गेला. मग सगळे घाबरले, टीचर वगैरे म्हणजे आत जाताना बघितले, जे बघितले सगळे येऊन सांगायले त्यांनी आत जात आहे. त्यांनी वॉकिंग इन म्हणत, प्रज्योत इज वॉकिंग इन म्हणत होतं. मग येऊन डायरेक्टरला सांगितले, तिथंच डायरेक्टर सगळे काम करतात. त्यांनी पण मग डायरेक्टर जी आहे ती माझ्याकडे आली आणि येऊन विचारली कसं काय, म्हणजे तो कसं गेला. तर मी सांगितले असंच, म्हणजे काल तरी सांगितलं होते मी त्याला की दुसऱ्या बोर्डिंग स्कूलला जाण्यापेक्षा इथंच बेटर आहे, इथं जा. आणि आज म्हणले की थोडं लवकर येते मी, त्याला खूप वेळ वाटतंय. हे आधी जे गेले ते हाफ डेसाठी गेला होता, स्टार्टिंग होता म्हणून खूप वेळ वाटतंय. म्हणून मी आफ्टर लंच येते म्हणले म्हणताना त्यांनी ऐकून घेतात. मे बी त्यांनी दुसऱ्यांना सजेस्ट वगैरे करतात जे मुलं रडतात त्यांना. अजून पण रडतात मुलं, काय माहिती, ते न्यू आले की जेव्हापासून असंच आहे स्कूल चालू झाल्यापासून अजून रडतात काही मुलं. तर ऐकून इट्स अ मिरॅकल म्हणले डायरेक्टर. तर त्याचं तर बरं झालं आणि प्रत्यक्षाला पण सर्दी कमी होत आहे आणि जास्त वेळ नसतो. लवकर जायचं आहे ना मला प्रज्योतला आणायला. तर आज इझीचा, सगळ्यात इझीवाला बेसन लाडू बनवायचे ठरवले. बेसन लाडू बनले की मग अजून जास्त वाईब्स येतात घरात की दिवाळी आली. चला जाऊ. तर हे झालं भाजून. बटरमध्ये भाजले मी, तूप नाही घातले. तर बटर घालून डायरेक्ट ज्याच्यानेच तूप बनवते अनसॉल्टेड त्याच्या ते घालून त्याच्यामध्ये असं काही माप केलं नाही, जसं जसं म्हणजे घट्ट होत आहे असं वाटलं तेवढं घातलेली आहे. आता साखर घालून मिक्स कर. तर प्रज्योत तर आला स्कूलवरून, इथे मिक्स झालेला आहे, घट्ट होत आहे. तर आता लाडू बनवायची वेळ आहे. ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहे मी बारीक बारीक, वर लावायला असंच डेकोरेशन लावायचं. तसं तर यात कॉम्बिनेशन कशाचे नसतो. तर काही मणुक्यांचे पण बनवले मी, मणुके छान लागतात त्याच्यात, बाकी काही हे नाही लागत. तर इथे असं बनवत आहे. आता सध्या पातळ आहे पीठ, म्हणजे हातात घेतल्यानंतर अजून ते तूप गरम होतं वितळून, मग पातळ वाटतात. त्यामुळं लावून तरी ठेवत आहे पण वेगळं वाटलं मला ते चपटे व्हायले तसं. सो असंच ड्रायफ्रुट्स न लावता बनवून ठेवलेली आहे. आता थंड झाल्यानंतर परत एकदा करते. तर हे बघू शकता तुम्ही, थंड घट्ट झाल्यानंतर पातळ झालेलं दिसत आहे. सो मी परत एकदा त्यांना बांधून आत्ता छान दिसत आहेत म्हणजे घट्ट पण झाले, आता चपटे पण नाही होणार असे दिसालेत. चला नेक्स्ट डिश कुठलं आहे तर बघूया.